पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी गावात खोत भावकी सामाजिक सभागृह व पेपर ब्लॉक रस्त्याचे उद्घाटन अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय आमदार पंडित शेठ पाटील व जिल्हा परिषद सदस्य सुमन कुंभार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर 15 दिवसांपूर्वी खोत भावकी यांनी सामाजिक सभागृहाची मागणी शेकाप तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड यांच्याकडे केली. गावातील मंदिरात बैठक घेतल्यानंतर अवघ्या 15 दिवसात सभागृहाचे काम पूर्ण केल्याने उपस्थित गावकऱ्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे अभिनंदन केले. शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस एकनाथ गायकवाड यांनी आपल्या मनोगतात ज्याप्रमाणे शेतकरी कामगार पक्ष आपले विकास कामे करतं त्याप्रमाणे मतदारांनी देखील येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. प्रमुख उद्घाटन म्हणून उपस्थित राहिलेल्या माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी उपस्थित गोळेगणी वासियांना विविध जिल्हा परिषद योजनांबाबत अवगत करून दिले. शेतकरी कामगार पक्ष हा राजकारणातील महत्त्वाचा पक्ष आहे. आम्हाला घेतल्याशिवाय कोणाचंही गणित जमत नाही. आमच्यामुळेच काही लोक गादीवर बसल्याचे नमूद केले. मुंबई गोवा महामार्गाची व्यथा मांडताना आमदार पाटील यांनी आम्ही रस्ता बनवण्यासाठीच खासदार साहेबांना दिल्लीला पाठवलं परंतु रस्ता होत नाहीये याची कल्पना देखील उपस्थितांना करून दिली. जिल्हा परिषद सदस्य सुमन कुंभार यांच्याविषयी बोलताना निवडणूक आल्यापासून 15 ते 18 कोटी रुपयांचा निधी कुंभार यांनी पोलादपूर तालुक्याला आणण्याचे सांगितले. शेवटी आपले वडील प्रभाकर पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत कुडपणचा रस्ता हा आपल्या वडिलांनी त्यावेळेस केल्याची कल्पना उपस्थितांना करून दिली. त्यांना माहित आहे की जर दळवी असतील आणि नेने त्याचा मित्र असेल तर या गावाचं नक्कीच कायापालट होईल. मित्रांनो, गेली 10 वर्षामध्ये तुमच्या गावासाठी 2010 मध्ये आम्ही 18 लाखाची पाईपलाईन दिली. पिंपळवाडी विहीर ही टाकी 2000 मध्ये आम्ही 5 लाखाची दिली. गावदेवी सभा मंडप 2011 मध्ये आम्ही 3 लाखाचा दिला. मारुती मंदिर संरक्षण भिंत 4 लाखाची आम्ही यांच्याच माध्यमातून दिली. रोहदासवाडी सभागृह 2018 मध्ये आम्ही 3 लाखाचा दिला. आणि राजीप शाळा गोळगणीला मी आता 2 लाख रुपये तुम्हाला दिले. आणि 3 कामांना अजून मला पैसे द्यायचे तुम्हाला. वाणी भाऊकी सभागृह, खोत भाऊकी ज्या सभागृहाचं आता उद्घाटन झालं त्याला, आणि पेवर ब्लॉक या रोडच्या रोडला मला ज्ञानाला पैसे द्या. ज्ञानाला धन्यवाद देईन, कारण 1 महिन्यापूर्वी या लोकांनी मला आग्रह केला आणि या मंदिरात पाया पडाले या म्हटले. मला पण वेळ लावला तरी मी दुपारी आलो. खोत भाऊकीतील 22 मंडळी होती, आम्ही एकत्र बसलो, मीटिंग केली आणि त्यांनी जाहीर केलं की आम्हाला हा आजच्या धुळीवंदनाच्या दिवशी हा सभागृह आम्हाला तुम्ही द्या. आम्ही त्या दिवशी नारळ फोडून गेलो. पण नेण्याची फार मोठी डेअरिंग आहे, कुठलाही ऑर्डर नसताना. पण त्याचं मात्र माझ्यावर किंवा आमच्या पक्षावर विश्वास आहे. माझ्या म्हणण्यापेक्षा माझ्या पक्षावर पण त्याचा विश्वास चांगला आहे की जे मला करायला सांगतील ते आज ना उद्या काढून देतील ही त्याच्याकडे अपेक्षा आहे. त्याच्या माध्यमातून मी निव्वळ गोळेगणीच नाही तर अनेक ठिकाणी त्याच्या माध्यमातून मी काम करतोय. अस्ती अस्ती या भागामध्ये आमचं पूर्ण लक्ष आहे. आजपर्यंत गोळगणीकरांकडे आम्ही काही मागायला आलो नव्हतो. तुम्ही गाव बैठक आम्हाला उपसरपंच देत होता. मित्रांनो, उद्याची निवडणूक समोर येते. आम्ही जरी देवळागणातून आमचं सिटिंग मेंबर असेल पण उद्याचा मतदारसंघ कुठला लढायचा हा आम्हाला माहित नाही. आता ज्या अर्थी तुम्ही आमच्याकडनं करून घेतलंय त्या अर्थी आमची तुमच्याकडे साहजिकच अपेक्षा राहणार. तर त्यावेळी आपण तिन्ही भाऊकीनी एकत्र येऊन शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला मतदान करावं एवढंच मी बोलतो. याच्यानंतर अजून एक मला एक काम द्यायचंय. माझ्या वडिलांनी कुडपणला त्यावेळेला रस्ता केला. हा रस्ता खराब होता. मी निश्चित सांगतो, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे. निर्णय लोक आले की जे प्रस्थापित लोकांना काम करावं लागतं. माझ्याबरोबर मी ज्या गावात राहतो सगळं काम मी करतो. कचऱ्या उचलण्यापासून सगळे मंदिरं माझी, सगळे रस्ते माझे, तरी पण माझ्या विरोधात 700 लोक असतात.
तर लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या लोकांना जर बोलवलं तर त्यांचे विचार तुम्हाला ऐकता येतील आणि खऱ्या अर्थाने जे तुमच्याकडून फुकट मतं घेतात त्यांना पण काम करायला लागतं. सुमंत कुंभार ही अचानक आली महिला, तिचा विषय काय जिल्हा परिषद मेंबर व्हायचा नव्हता, ती आपली गृही होती पण बाई एवढी हुशार आहे. निवडून आल्यापासून या कोल्हापूरच्या विकासामध्ये 15 ते 18 लाख रुपये कोटीचा निधी सुमनताईने आणला आणि अनेक लोकांना रायगड भूषण पुरस्कार पण दिला. हे निश्चित सांगतो शेतकरी कामगार पक्ष. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.